वेगळी चूल. तुम्ही नवीन कार्यालय देताय कसं बघताय कडे वेगळं कार्यालय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. सन्माननीय अजितदादाच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होणार आहे. शेवटी कार्यकर्त्यांना मंत्रालयीन कामकाज आणि कार्यालय हे दोन्ही गोष्टी जवळ असले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून इथे कार्यालय आज त्याचं उद्घाटन होतं याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. सर वेगळी चूल असं बोललं जातं, एक वेगळी चूल स्थापन केली अजितदादा. बिलकुल, आता चुलीचा काळ संपलाय. चुला होत्या एका काळामध्ये, काळ संपलाय. त्याच्यामुळे दादांना जे वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं ना. 40 वर्ष एखाद्या व्यक्ती जर पक्षवाढीसाठी एवढा रात्रंदिवस मेहनत करत असेल, ज्या अजितदादांनी कुठल्याही गोष्टीसाठी तडजोड केली नाही, आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, कार्यकर्त्यांना न्याय दिला, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांनी स्वतः एकदा त्याचं सिंहावलोकन करावं. त्याच्यामुळे दादांनी काय वेगळी चूल मांडली असं म्हणता की वेगळी चूल मांडायला कोणी भाग पाडलं हे सुद्धा तपासलं पाहिजे. अजितदादा या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि अजितदादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात काम करेल त्याची ही सुरुवात आहे. आणि याचं स्वागत निसर्गानेही केलं आणि आम्हाला सुद्धा विश्वास आहे की आणखी ताकदीनं हा पक्ष वाढणार. अजितदादाकडे जो आकडा आहे तो कमी होईल, कमी आहे असं बोललं होतं. अजितदादाकडे जो आकडा आहे 40 वगैरे तो खूप कमी होणार आहे काही काळात. नाही, आता काही लोक भविष्यवाणी करतायत, ज्यांना भविष्यवाण्या करायच्या त्यांनी करावं. पण 40 आमदार आणि 3 अपक्ष आमदार असे 43 आमदार दादांसोबत आहेत. अधिकृतरित्या त्यांनी पाठिंबा दिलाय, त्यांनी सह्या दिल्या. त्याच्याशिवाय उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊ शकला नसता. वेट एंड वॉच समजेल. देखिए, एनसीपी पार्टी जूनी है, पुरानी है और सबको उम्मीद है कि अजीत दादा पवार साहब के नेतृत्व में महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत अच्छी तरीके से. सवाल बड़ा ये आ रहा है सर, एनसीपी किसकी है असल में? ये बड़ा सवाल आ गया. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये आम जनता की पार्टी है. सर्वसामान्य जो किसान है, जो लोग है, उनकी पार्टी, हक की पार्टी. अभी इतनी बड़ी यहाँ पे इतनी तादाद में लोग हैं तो सबको लगता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मेरी. इसमें कोई दूजा भाव रखने का संजय रखने का. अभी कितनी स्ट्रेंथ है सर आपके पास? 43 एमएलए है हमारे साथ, 6 अपक्ष, 40 अधिकृत हमारे पार्टी के आमदार. लेकिन शरद पवार ने कल बड़ा एक्शन लिया सर, बाहर का रास्ता भी दिखा दिया कुछ लोगों को. देखिए, पवार साहब बड़े नेता है, उनके बारे में लो कर. सर कार्रवाई होते है, अनेकांना बडतर्फ केलेला आहे, कसं बघता याकडे आणि परत लिगली कारवाई समोर येते तुमची? इन्होंने मराठी में पूछा, पहले उनके सवाल का जवाब देता हूं. कार्रवाई ज्या पद्धतीने होते आहे ते कार्रवाई करणारे जे जे अध्यक्ष आहेत, आता हे समजा अंधारे साहेब आहेत, यांनी हे त्या दिवशी उपस्थितच नव्हते. किंवा आमचे महानगरचे विजयराव देशमुख दाखवल्याचे ते उपस्थित नसतानाही त्यांना कारवाईचं पत्र दिलं. म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही दाखवताय की तुम्ही वेगळ्या गटाचे. हे गट तर कोणी निर्माण केलेत? त्या लोकांवर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे. आदरणीय पवार साहेबांना माहिती आहे पक्षामध्ये गटबाजी कोण करते. साहेब त्याच्यावर योग्य त्या वेळी निर्णय घेतले. लिगली कचड्यात अडकलेली राष्ट्रवादी असंही बोललं जाते का? लिगली आता पेच प्रसंग सुरू होणार. नाही, लिगली पेच प्रसंग तसा नाही आणि असेल तर कायदेशीर सल्ला घेऊनच त्यावर कायदेशीर मार्ग काढला जाईल. महाराष्ट्राला 2.0 2.0 पाहायला मिळणार आहे. सत्ता नाट्यच नाही आहे, ही हक्काची सत्ता आहे. आणि महाराष्ट्राला न्याय द्यायचा असेल तर अजितदादांसारखं नेतृत्व महाराष्ट्राचे लोक क्या कहेंगे सर? अगर एनसीपी मन में आए तो किसको सोचे, शरद पवार को या अजित पवार को? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को सोचे एनसीपी. सर एक महत्वाचा प्रश्न आहे, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत हे बीजेपीहून कडकडून टीका करत होते, त्यात भाजपाबरोबर बसले. संजय राऊत मी करत होतो, भारतीय जनता पार्टीच्या टीका मी करत होतो. मी कालही इतिहासाचं उदाहरण दिलं, रात्रंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस पक्षावर टीका करत होते. पण शेवटी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन कायदे मंत्री झाले आणि न्याय दिला जनतेला. त्याच्यामुळे आम्ही ते न्याय देणारी प्रक्रिया जी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, त्या विचारधारेच काम करणारे लोक आहोत. त्याच्यामुळे याच्यात काही वेगळं असल्याचं कारण. चला आम्हाला जाऊ द्या.